हाँ आता सुरुवात बघा, काही मूलभूत रचना। तर त्याच्यामध्ये रेषाखंड दुभागणे, आता रेषाखंड कसा दुभागतात हे आपल्याला माहिती आहे, झालेलं आहे, तरी पण आपल्याला इथे रिव्हिजन मजा घ्यायचा आहे। उदाहरण, त्याच्या पुढे 7.3 सेमी लांबीचा रेख एबी काढा व त्याचा लंब दुभाजक काढा। लंब दुभाजक रेषाखंडाचा काढायचा आहे, दुभाजक म्हणजे दुभागणे, समान दोन भाग करणे, हे लक्षात घ्या। ओके, आणि तो लंब पण पाहिजे, म्हणजे अशी रेषा काढायची त्या रेषाखंडाला लंब पण असणार आणि त्या रेषाखंडाचे दोन समान भाग करणार। ओके हाँ, तर सुरुवातीला आपल्याला 7.3 सेमी लांबीचा रेषाखंड ए बी काढायचा आहे। बघा, पट्टी घ्यायची आणि बरोबर 7.3 सेमी लांबीचा रेषाखंड काढायचा आहे। सात पूर्ण घ्यायचे आहेत आणि ह्या पट्टीवर बघा, इथे पट्टीवर सात घेतल्यानंतर सातच्या पुढे छोटे छोटे भाग आहेत ना, तर ते छोटे छोटे इथे बघा, सात पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पुढे छोटे छोटे आहेत ना, तर ते आपल्याला त्याच्यातले तीन घ्यायचे आहेत पुढे भाग MM मधले। हे बघा इथे दिसते 7.3, बरोबर पुढचे छोटे तीन भाग घ्यायचे आहे इथे। लक्षात आलं का, हे 7.3 बरोबर घ्यायचे आहे। ओके, तर असा रेषाखंड काढायचा आहे सुरुवातीला। हा रेषाखंड काढलेला आहे, याला नाव द्यायचं आहे AB, AB नाव दिले। ओके, आता पुढे काय करायचं बघा, कंपास घ्यायचा, कंपास रिकामा टोक इथे ए वर ठेवायचं आणि हे AB ची जेवढी लांबी आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, रिकाम टोक ए वर ठेवायचं आणि दोन्ही बाजूला कंस मारायचे असे। हे दोन्ही बाजूला असे कंस मारायचे, नंतर मी रिकाम टोक बी वर ठेवलं आणि त्या मूळच्या कंसाला छेदणारे असे दोन कंस मारले। हे बघा, समजले का? हे कंपास मध्ये हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, एवढं लक्षात ठेवा। निम्म्यापेक्षा जर कमी अंतर घेतलं तर हे जे दोन कंस आहेत तर ते एकमेकाला छेदणार नाहीत, एक इथे येईल आणि एक इकडे येईल असा, आणि ते एकमेकाला छेदणार नाहीत असे इथे छेदले तसे। ओके, आणि म्हणून ते निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे। आणि मग शेवटी इथे एक आपल्याला बिंदू मिळालेला आहे आणि इथे एक बिंदू मिळालेला आहे, तर पट्टीच्या सहाय्यानं याच्यातून जाणारी अशी रेषा काढायची आहे। या रेषेला तुम्ही नाव देऊ शकता, इथे मी नाव दिलेलं आहे। तर रेषा MN ही रेख AB ची लंब दुभाजक आहे इथे, हे लक्षात घ्या। म्हणजेच इथे इकडचा भाग ही इथे लंब पण आहे आणि इकडचे दोन्हीकडचे भाग हे समान आहेत, हे लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे रेषाखंड दुभागायचा आहे, म्हणजे लंब दुभाजक काढायचा आहे। ओके हाँ।